देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देव प्रेम आहे आणि आजही तो आपलं प्रेम प्रकट करत आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपलं महान प्रेम प्रकट केलं आहे. येशू ख्रिस्त यासाठी जगात आला की संपूर्ण मानवजातीच्या पापांचे शाप त्याने स्वतःवर घ्यावे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो की प्रभू येशूने माझ्या पापांचं ओझं घेतलं आहे त्याला देवपिता पापांची क्षमा देतो, त्याच्या जीवनावर आशीर्वाद देतात आणि त्याला स्वर्गातलं अनंत जीवन प्राप्त होतं. ज्याने आपल्याला घडवलं, ज्याने आपल्याला या जगात पाठवलं, ज्याने आपल्याला जीवन दिलं आणि ज्याने आपल्याला आतापर्यंत जिवंत ठेवलं आहे तो देव खरोखर प्रेम आहे. खऱ्या मनाने त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याचा अनुभव घेऊन पहा की तो किती चांगला आहे. पूर्ण बायबल पान नंबर 53, मार्कचं शुभवर्तमान अध्याय 5 वचन 25 पासून पुढे मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिळलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झाले आहो असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोक समुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पहावयास त्याने सभोवार बघितले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूकडे अशी एक स्त्री आली जिला 12 वर्षे रक्तस्रावाचा आजार होता. येशूकडे जेव्हा ती आली तेव्हा तिच्या बाजूला येशूच्या बाजूला बरीच गर्दी होती. ही बाई गर्दीतून मध्ये शिरली, तिने येशूच्या कपड्यांना हात लावला. येशूच्या कपड्यांना हात लावताना ती मनात असं बोलत होती की मी याच्या कपड्यांना जरी शिवले तरी बरी होईन. आणि जसा तिने येशूच्या कपड्याला हात लावला तसा लागलाच तिच्या शरीरातला रक्ताचा झरा सुकून गेला आणि तिला शरीरात अनुभव आला की तिचा हा आजार बरा झालेला आहे. त्याच वेळेला येशूला जाणवलं की त्याच्या अंगातून सामर्थ्य गेलं, शक्ती गेली
आणि म्हणून त्याने विचारलं मला कोण शिवला, मला कोणी हात लावला. तेव्हा शिष्य येशूला म्हणाले की लोक समुदाय आपल्या भोवती गर्दी करतोय, एवढी लोकांची गर्दी होते आणि तरी तुम्ही म्हणताय की मला कोण शिवला. तेव्हा येशू स्वतः अवतीभोवती बघायला लागला, कोणी मला विश्वासाने स्पर्श केला ते पाहण्यासाठी. तेव्हा ती बाई समजली की आता काही मी गुप्त राहिलेली नाही आणि तिला जो काही अनुभव आला होता त्या अनुभवामुळे ती अतिशय घाबरत घाबरत येशूच्या समोर आली, येशूच्या पाया पडली आणि तिने सगळं खरं खुरं येशूला सांगितलं. तिच्या जीवनात काय दुःख होतं आणि ती कशी बरी झाली सगळं तिने येशूला सांगितलं. आणि तेव्हा येशू तिला म्हणाला, मुलीम तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि आपल्या पिढेपासून मुक्त हो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा जो प्रसंग बायबलमध्ये लिहिलेला आहे हा संपूर्ण प्रसंग एखाद्या रचलेल्या गोष्टीसारखा किंवा कहाणीसारखा वाटतो. 12 वर्षे ती बाई रक्तस्रावाच्या आजारात होती, ती औषधोपचार घ्यायला कधी गेली नाही का? तिथे स्पष्ट म्हटलेलं आहे की तिच्याकडे होतं नव्हतं, ते सगळं तिने खर्चून टाकलं होतं. पुष्कळ वैद्यांच्या हातून तिने हाल सोसले होते, वैद्यांच्या हातून हाल सोसले, तिच्याकडे होतं नव्हतं ते खर्चून टाकलं आणि एवढं सगळं केल्यानंतर तिचा आजार बरा होण्याऐवजी अधिकच बळावला होता. तिला येशूविषयी समजलं, ती येशूला भेटायला गेली, येशूच्या बाजूला गर्दी होती, ती मनात बोलत होती मी याच्या कपड्याला हात लावला तरी बरी होईन. ती गर्दीमध्ये शिरते, हळूच येशूच्या कपड्याला हात लावते आणि बरी होते. हे हा सगळा प्रकार जो काही आहे तो एखाद्या कहाणीसारखा आणि गोष्टीसारखा वाटतो. म्हणून तर जगातले कितीतरी लोक येशूच्या चमत्कारावर विश्वास ठेवत नाहीत. हालेलुया, 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 हालेलुया. हा जसा एक प्रसंग आहे तसं जेवढे लोक प्रभू येशूकडून आसारमुक्ती मिळवतात किंवा दुःखमुक्ती मिळवतात त्या सगळ्यांचं जीवन म्हणजे एक साक्ष असते आणि ती साक्ष एका कहाणीसारखी जगाला वाटते. म्हणून जगातले लोक विश्वास ठेवत नाहीत. आसार काय आहे आणि आजारातून बरं होणं काय आहे हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. ही एवढी सोपी गोष्ट नाहीये. ही बाई आली, तिने येशूच्या कपड्याला हात लावला आणि हात लावता बरोबर तिचा आजार बरा झाला. आजार बरा होणं ही काय एवढी सोपी गोष्ट आहे? आजार बरं होणं सोपी गोष्ट नाहीये. ज्याने कॅन्सर, HIV, डायबिटीस असलं दुःख भोगलेलं आहे त्याला पक्क समजतं की आजार किती भयंकर गोष्ट आहे. पण कॅन्सर, HIV, डायबिटीस हे मोठे आजार झाले. या पलीकडे असे बरेच आजार आहेत ज्यांची नावं छोटी दिसतात पण ते सुद्धा महाभयंकर आजार असतात. काही लोक म्हणतात 10 वर्षापासून डोकं दुखत होतं. 10 वर्षे डोकेदुखी म्हणजे काय? डोकेदुखी म्हणजे कॅन्सर नाहीये, डोकेदुखी म्हणजे डायबिटीस नाहीये, डोकेदुखी म्हणजे दमा नाहीये. पण 10 वर्षे डोकेदुखी बरी झाली नाही का? नाही झाली. 10 वर्ष अंगामध्ये ताप होता. ताप हा काय आजार आहे? सकाळी येतो आणि संध्याकाळी निघून जातो, असल्या आजाराला आम्ही तापाचा आजार म्हणतो. पण असे लोक आहेत ज्यांनी 5 वर्षे 10 वर्षे सतत शरीरामध्ये तापाचा आजार भोगलेला आहे आणि किती उपचार झाले तरी बरेच होत नाहीत. आजारातून बरं होणं ही एवढी सोपी गोष्ट आहे का? हालेलुया, हालेलुया. काल एका माणसाने ते साक्ष दिली, मला आठवत नाही किती वर्षापूर्वी पण काहीतरी 5 की 6 वर्षापूर्वी ट्रेनमध्ये कुठेतरी त्याच्या पाठीला की काहीतरी मार बसला होता आणि तेव्हापासून गेली 5 वर्षे सतत त्याला दुखत होतं, सतत. तो इथे गेल्या शुक्रवारी काहीतरी पहिल्यांदा प्रार्थनेसाठी आला. प्रार्थनेच्या वेळेला प्रभूने त्याला स्पर्श केला आणि तो म्हणतो, त्या दिवसापासून या माझ्या वेदना 100% नाहीशा झाल्या.
पाच वर्षांमध्ये वेदना भोगल्या तेव्हा त्याला कळलं असेल आजारातून बरं होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. लोक आजार भोगतात आणि आजारातून बरे होण्यासाठी काय 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 करतात. आणि या प्रसंगात असं म्हटलेलं आहे की त्या बाईने येशूच्या कपड्यांना हात लावला आणि एका क्षणात ती बरी झाली. तिचा आजार म्हणजे ताप नव्हता, सकाळी ताप आला होता आणि ती गेली आणि येशूच्या कपड्याला हात लावला. 12 वर्षे, 12 दिवस नाही, 12 आठवडे नाही, 12 महिने नाही, 12 वर्षे. 12 वर्षे म्हणजे किती हजार दिवस झाले मोजा तुम्ही. इतके हजार दिवस ही बाई त्या आजारामध्ये होती. उपचार केले, पैसे खर्च झाले, रिकामी झाली, पण रोग वाढत गेला, वाढत गेला, वाढत गेला. तिला जेव्हा येशूविषयी कळतं तेव्हा ती येशूकडे येते, गर्दीत शिरून येशूच्या कपड्यांना हात लावते आणि हात लावता बरोबर बरी होते. जग यावर कसा विश्वास ठेवेल? जग म्हणतं हे कसं शक्य आहे? लोक म्हणतात की मला असा आजार होता, मी पुष्कळ पैसा खर्च केला, बरा झालो नाही, मी प्रार्थनेला आलो, रडून प्रभूकडे प्रार्थना केली, माझ्यावर देवाने दया केली आणि मी बरा झालो. बाहेर लोक म्हणतात, असं कधी होतं का? हे शक्य आहे का? म्हणून नव्या करारामध्ये जे काही चमत्कार येशूने केलेले आहेत त्याच्या बाबतीत खूप लोक असं म्हणतात की ते शक्य नाहीये, या काल्पनिक कथा आहेत. आणि काही लोक तर असं म्हणतात की घडले असतील असे चमत्कार, पण तेव्हा घडत होते जेव्हा येशू होता, आज मात्र हे चमत्कार घडू शकत नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजार मुक्ती जगासाठी फार कठीण गोष्ट आहे, परंतु देवासाठी अतिशय सोपी गोष्ट आहे, अतिशय सोपी गोष्ट. हा प्रसंग जेव्हा घडला तेव्हा अगोदर असं म्हटलेलं आहे की येशू एका ठिकाणी बसला होता आणि तिकडे याईर नावाचा एक माणूस आला आणि तो येशूला म्हणतो की माझी मुलगी मरायला टेकलेली आहे, तरुण मुलगी आजारी आहे आणि आता मरेल थोड्या वेळात अशी तिची अवस्था आहे, कृपा करून येऊन तुम्ही तिच्या डोक्यावर हात ठेवा आणि तिला बरं करा. जेव्हा या माणसाने येशूला विनंती केली तेव्हा येशूला त्याची दया आली आणि येशू सरळ उठला आणि याईराच्या घराकडे जायला निघाला. जाता जाता रस्त्यात हा प्रकार घडला. येशू होता याईराच्या घराच्या मार्गावर, त्याच्या बाजूला लोकांचा एवढा मोठा घोळका होता आणि येशू याईर येशूला घेऊन आपल्या घराकडे जात असताना रस्त्यात ही बाई मध्येच घुसली. तिने येशूच्या कपड्यांना हात लावला म्हणून येशू थांबला तिकडे, तिला शोधलं, तिच्याशी बोलला. आणि हे सगळं झाल्यानंतर एवढ्यात याईराच्या घराकडून माणसं आली. ते त्याला असं म्हणाले, तुझी मुलगी मेली, आता गुरुजीला त्रास देऊ नको. मुलगी आजारी होती तेव्हा तू बोलवायला गेला होता, पण आता तिचा श्वास बंद झाला, मरण पावली मुलगी, आता येऊ गुरुजीला घरात आणू नको, उगाच त्याला कशाला त्रास देतो, मुलगी तर मरून गेली. पण जेव्हा ती माणसं याईराला असं सांगत होती तेव्हा येशू याईराला म्हणतो, घाबरू नको, विश्वास मात्र ठेव. जरी तुझ्या घरचे लोक आलेले आहेत तुला सांगायला की मुलगी मेली, तरी घाबरू नकोस, फक्त विश्वास ठेव. आणि येशू तिकडे गेला, मुलगी मेली होती म्हणून सगळे रडत होते. येशूने सगळ्यांना बाहेर काढलं, फक्त मुलीचे आई वडील आणि त्याचे शिष्यांना, 3 शिष्यांना घेऊन तो मुलीच्या जवळ गेला आणि त्याने मेलेल्या मुलीला जिवंत केलं. हालेलुया, हालेलुया. या सगळ्या गोष्टी जगाला कहाणीसारख्या वाटतात, या कथा कादंबऱ्यामध्ये असणाऱ्या कहाणी आहेत. हे कसं शक्य आहे? मेलेली मुलगी उठू शकते, 12 वर्षे जिला रक्तस्रावाचा त्रास आहे ती येशूच्या कपड्याला हात लावते आणि एका क्षणात बरी होते, कसं शक्य आहे? आणि जर शक्य असेल तर तेव्हा घडलं असेल, पण आज घडू शकत नाही. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सत्य हे आहे की येशू जेव्हा त्या काळात होता शरीर रूपात आणि तेव्हा त्याने जेवढे चमत्कार केले त्याच्यापेक्षा आज चमत्कार जास्त होत आहेत, मोठ्या प्रमाणात होत आहेत. कारण तेव्हा तो शरीर रूपात होता, तो एका वेळेला एका गावात
एका ठिकाणी एका रस्त्यावर एका डोंगरावर एका समुद्र किनाऱ्यावर एका वेळी एकाच ठिकाणी असायचा कारण तो शरीरात होता त्याला शरीराच्या मर्यादा होत्या पण आता तो शरीरात नाहीये आता तो आत्म्याच्या रूपाने जगामध्ये वावरत आहे फिरत आहे आणि म्हणून तो एका वेळेला एका ठिकाणी नाही तर पूर्ण जगभरात जिथून जिथून लोक त्याला हाक मारतात त्याचा धावा करतात त्याच्याकडे विनंती करतात त्याच्याकडे प्रार्थना करतात त्या सगळ्यांवर तो एका वेळेला दया करतो म्हणून आता तो एका वेळेला एका ठिकाणी नाही एका वेळेला पूर्ण जगात हजर आहे म्हणून तेव्हा जेवढे येशू चमत्कार करत होता त्याच्या कितीतरी अधिक पटीने आज चमत्कार होत आहे. हालेलुया 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 हालेलुया. आजार मुक्ती जगासाठी फार मोठी गोष्ट आहे. लोक इथे येतात प्रार्थनेच्या वेळेला डोळे बंद करतात हात जोडतात हृदय त्या जिवंत देवाकडे लावतात त्याच्याकडे मागतात प्रार्थना करतात आणि स्वर्गातून देवाची दया त्यांच्यावर होते. एका क्षणात आजार निघून जातात एका क्षणात दुःख निघून जातात. ही आसार मुक्ती दुःख मुक्ती संकटातून मुक्ती जगासाठी कठीण गोष्ट आहे पण देवासाठी कठीण गोष्ट नाही. आसार मुक्ती येशूच्या राज्यातली अतिशय सोपी गोष्ट आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो हे देवासाठी सोपं आहे जगासाठी फार कठीण आहे. म्हणून जगाला असल्या गोष्टींवरती विश्वास ठेवता येत नाही. जग जेवढं डोळ्यांनी दिसतं त्याच्यावरच विश्वास ठेवतं. जे डोळ्यांनी दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण डोळ्यांनी न दिसणारा देव अस्तित्वात आहे. तो आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही त्याचं सामर्थ्य आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही त्याचं प्रेम आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही. पण संत पौल म्हणतो आम्ही विश्वासाने चालतो डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे चालत नाही. जेवढे लोक विश्वासाने चालतात त्यांच्या जीवनात ही न दिसणारी ताकद न दिसणारं सामर्थ्य काम करतं आणि अगदी सहजपणे त्यांचे आजार बरे होतात अगदी सहजपणे त्यांची दुःख निघून जातात सहजपणे ते जीवनात शांती अनुभवतात कारण ते न दिसणाऱ्या खऱ्या सामर्थ्यावर देवावर विश्वास ठेवतात. हालेलुया 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 हालेलुया. 12 वर्षे जिला रक्तस्रावाचा त्रास होता ती येशूच्या कपड्यांना हात लावताना मनात बोलते मी याच्या वस्त्रांना जरी शिवले तरी बरी होईन. किती लोक जेव्हा इकडे प्रार्थनेला येतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आम्ही आमचं दुःख आमचा आजार किंवा आमच्या जीवनात जी काही समस्या आहे ती सिस्टरांना सांगायला पाहिजे जर सांगितली नाही तर आम्हाला त्यातून मुक्ती मिळणार नाही. म्हणून काही लोक म्हणतात सिस्टर कधी भेटतील सिस्टरांकडून आशीर्वाद मिळेल का. या बाईला 12 वर्षे आजार होता. तिने असा विचार का केला नाही की माझा एवढा भयंकर आजार आहे मला येशूला भेटलं पाहिजे येशूला माझं दुःख सांगितलं पाहिजे. मी जर सांगितलं नाही तर त्याला कसं कळेल मी केवढं दुःख भोगलेलं आहे त्याला कसं समजेल. मला सांगितलं पाहिजे त्याला मग तो माझ्या डोक्यावर हात ठेवेल आणि मला बरं करेल. तिने हा काहीही विचार केला नाही. तिने येशू विषयी ऐकलं होतं म्हणजे तिला समजलं होतं की हा आंधळ्यांना दृष्टी देतो मुक्यांना बोलतं करतो लंगड्यांना चालतं करतो मेलेल्यांना जिवंत करतो म्हणजे हा माणूस नाहीये हा देव आहे. मेलेल्याला जिवंत करणारा हा कोण माणूस कसा असू शकतो. माणूस मेलेल्या माणसाला कसा उठवेल. हा जर मेलेल्याला उठवतो आंधळ्याला डोळे देतो लंगड्याला चालतं करतो म्हणजे हा माणूस नाही हा देव आहे. आणि तो जर देव आहे तर त्याला सगळंच माहिती आहे. माझं दुःख त्याला माहिती आहे माझ्या वेदना माझे क्लेश सगळं माहिती आहे. मी फक्त जाऊन त्याच्या कपड्यांना हात लावेन. तो जर देव आहे तर त्याच्या कपड्यात सुद्धा सामर्थ्य आहे कपड्यात पण ताकद आहे. मी फक्त त्याच्या कपड्याला हात लावेन आणि मी बरी होईन. आणि त्या विश्वासाने तिने हात पुढे केला
येशूच्या कपड्यांना हात लावला आणि तिच्या विश्वासाप्रमाणे जसा तिचा हात येशूच्या कपड्यांना लागला ताबडतोब येशूच्या अंगातून सामर्थ्य निघालं आणि ती बाई एका क्षणात बरी झाली. हालेलुया, 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 हालेलुया. मलाच नाही, इथल्या कोणत्याही सेवा करणाऱ्या भावाला किंवा बहिणीला तुमचं दुःख तुम्ही सांगायची गरज नाही, मुळीच गरज नाही. येशूने स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही मागण्या अगोदर तुमच्या गरजा काय आहेत हे तुमच्या स्वर्गातील पित्याला ठाऊक आहे. आमचं सगळं दुःख त्याला माहिती आहे. एकाच गोष्टीची गरज आहे, अंतकरणात पूर्ण, खरा, पक्का, मजबूत विश्वास असण्याची गरज आहे. विश्वास. येशू त्या बाईला म्हणतो, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तुझ्या विश्वासाने. याईराला येशू म्हणतो, घाबरू नको, फक्त विश्वास ठेव. परराष्ट्रीय बाई येशूच्या मागे लागली होती मुलीला बरं करण्यासाठी. येशू तिच्याकडे लक्ष देत नव्हता, पण शेवटी तिने एवढा मोठा विश्वास दाखवला की शेवटी येशू तिला म्हणाला, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. एका परराष्ट्रीय बाईला येशू म्हणतो, तुझा विश्वास मोठा आहे, तुझी इच्छा सफळ हो. एकाच गोष्टीची गरज आहे, अंतकरणात त्याच्यावरचा खरा विश्वास असला पाहिजे. पक्का विश्वास, मजबूत विश्वास. माझं दुःख मी त्याला सांगायची गरज नाही, तो देव आहे, त्याला सगळं माहीत आहे. मी फक्त विश्वासाने त्याच्या कपड्यांना हात लावीन. मी जर विश्वासाने हात लावला तर मी बरी होईन. याच विश्वासाने हात पुढे करून तिने येशूच्या कपड्यांना हात लावला, एका क्षणात बरी झाली. आणि येशू तिला म्हणतोय की तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या अंतकरणात विश्वास असायला पाहिजे की देव जिवंत आहे, तो आमच्यावर प्रेम करतो, त्याला आमची काळजी आहे. एका क्षणात तो माझं दुःख काढू शकतो, एका क्षणात तो माझा रोग दूर करू शकतो, एका क्षणात तो मला आनंद देऊ शकतो, एका क्षणात तो मला शांती देऊ शकतो. त्याला सगळं शक्य आहे, त्याला सगळं शक्य आहे, आणि त्याला ते द्यायचं सुद्धा आहे. देव फक्त सामर्थ्यशाली नाहीये, तर तो प्रेमाने भरलेला आहे. देव सामर्थ्य आहे आणि देव प्रेम सुद्धा आहे. त्याला तुम्हाला बरं करायचं आहे, तुमची दुःख काढून टाकायची आहेत, तुमचे आजार, तुमच्या जीवनातलं नैराश्य त्याला काढून टाकायचं आहे. कारण तो प्रेम करतो, प्रेम करतो, आणि फक्त तो प्रेम करतो, तो कधीच कुणाचं वाईट करत नाही. हालेलुया, हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये जे काही वाईट आहे ते देवापासून नाही, सैतानापासून आहे. आजार सैतान देतो, दुःख सैतान देतो, जीवनामध्ये निराशा सैतान आणतो, अपयश सैतान आणतो, भांडणं सैतान लावतो, अपघात सैतान घडवून आणतो. सगळं वाईट सैतानापासून आहे. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही, म्हणून योहानाने त्याच्या पत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे, देव प्रीती आहे, देव प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे. म्हणजे जेवढे तुम्ही देवाच्या अधिक जवळ याल, अधिक जवळ याल, अधिक जवळ याल, आणि जेवढे तुम्ही देवाला अधिक ओळखाल, अधिक ओळखाल, तेव्हा तुम्हाला एकच गोष्ट अजून स्पष्ट दिसेल की देव प्रेम आहे, देव प्रेम आहे. आणि तो फक्त प्रेम आहे, तो कधीच कोणाचं वाईट करत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फक्त विश्वास ठेवा, पूर्ण हृदयाने त्याच्यावर विश्वास ठेवा. आज जगात देवावरचा विश्वास संपत आलेला आहे, पण मी तुम्हाला खरं सांगते, जे देवावर विश्वास ठेवतात, ज्यांच्या हृदयात पक्का आणि खरा देवावरचा विश्वास आहे, त्यांना देवाचं संरक्षण तर मिळतंच, पण त्यांच्या जीवनात क्षणाक्षणाला पावलोपावली चमत्कार घडत राहतात. देव त्यांना भरपूर आशीर्वादित करतो. म्हणून संपूर्ण बायबलमध्ये
लिहिलेला आहे संपूर्ण बायबल मध्ये म्हटलेला आहे की देवावर विश्वास ठेवणारे नेहमी आशीर्वादित होतात, देवावर विश्वास ठेवणारे नेहमी प्रकाशात राहतात, देवावर विश्वास ठेवणारे नेहमी जीवनात शांती आणि आनंद मिळवतात, कारण देवावर विश्वास ठेवणाऱ्यांवर देव प्रसन्न असतो, संतुष्ट असतो. बायबल म्हणतं विश्वासा वाचून त्याला संतोष विणं अशक्य आहे. जग विज्ञानावर विश्वास ठेवतं, देवावर विश्वास ठेवत नाही, म्हणून आज जगाची वाईट अवस्था झालेली आहे. विज्ञान हे देवाने माणसाला दिलेलं दान आहे, पण विज्ञानावर विश्वास ठेवून देवावरचा विश्वास नाकारणं हा मूर्खपणा आहे. ज्याने सूर्य निर्माण केला, ज्याने चंद्र तारे निर्माण केले, ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, ज्याने एवढा विशाल अफाट समुद्र निर्माण केला, ज्याने समुद्रातले सगळे जीव जंतू निर्माण केले, ज्याने सगळे पक्षी प्राणी निर्माण केले, ज्याने सगळ्या प्रकारची फळझाडं फुलझाडं निर्माण केली, ज्याने अवघ ब्रह्मांड निर्माण केलं, तो देव जिवंत देव आहे. तो या विश्वाला चालवतो, तो चालवतो. जर त्याच्यावरच विश्वास ठेवला नाही तर सगळं काही व्यर्थ आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पूर्ण हृदयाने त्याच्यावर विश्वास ठेवा. त्या देवाचा पुत्र येशू ख्रिस्त मानव बनून या जगात आला, आपल्या पापांसाठी क्रूसावर बलिदान करण्यासाठी. त्याने देवाचं प्रेम जगासमोर उघड केलं, प्रकट केलं. येशू जगात आल्यानंतर माणसाला समजलं की देव किती चांगला आहे, देव किती प्रेमळ आहे. 33 वर्षे येशू जगात राहिला. जिथे तो गेला तिथे त्याने लोकांना बरं केलं, जिथे गेला तिथे रडणाऱ्यांचे अश्रू पुसले, जिथे गेला तिथे लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणला. हाच येशू ख्रिस्त आजही आत्म्याच्या द्वारे आपल्यामध्ये काम करत आहे. हृदयातून त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचं जीवन देवाच्या आशीर्वादाने आनंदाने शांतीने भरून जाईल. हालेलुया, हालेलुया. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू आजही जिवंत आहे. बायबल म्हणतं येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. होय, तो आजही तसाच आहे. 2000 वर्षापूर्वी जेव्हा तो मनुष्य रूपात या जगामध्ये होता तेव्हा तो त्याचं प्रेम आणि त्याची अद्भुत कामं जगासमोर प्रकट करत होता, आणि हे त्याचं सामर्थ्य आणि त्याचं प्रेम बदललेलं नाही आहे. प्रभू आजही तसाच आहे, आजही त्याचं प्रेम प्रकट करत आहे, आजही त्याची अद्भुत कामं तो दाखवत आहे. आपल्याला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे, विश्वासाने त्याला हाक मारण्याची गरज आहे. तर आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. विश्वास ठेवा की एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल, तुम्हाला बरं करेल, तुमच्या हृदयामध्ये शांती देईल. तुम्हाला जिथे कुठे आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा पूर्ण विश्वासाने. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातले सगळे आजार या क्षणाला निघून जावोत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातली सगळी दुःख निघून जावोत. तुमच्या जीवनावर असलेले सगळे शाप येशूच्या नावाने निघून जावोत. सर्व अंधाराची शक्ती आणि सर्व शुद्धात्मे जे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सतावत आहेत, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुम्हाला या सगळ्यांपासून मुक्ती मिळू. तुमच्या हृदयातली अस्वस्थता निघून जाऊ, तुमच्या हृदयाची अशांती निघून जाऊ, तुमच्या हृदयातली निराशा निघून जाऊ, आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. आमीन. Thank you.